नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास. क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ वडगाव मावळ मध्ये भाजपाचा निषेध मोर्चा. भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. आणि शिष्यवृत्ती पासून गेली 23 वर्षे वंचित दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय. आता बातम्या सविस्तराने. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्यांनी पिंजरा या नावाला विरोध केला, पण जसजसा पिंजरा उघडत गेला तसतसा त्यांचा विरोध मावळला. चित्रपटाबद्दल मी बोलायचं हे एक वेळ मी समजू शकतो. पिंजरा सारख्या चित्रपटाबद्दल मी बोलायचं हे मला कठीण वाटतं. असं पाहता पिंजरा या नावापासून या चित्रपटाला माझा विरोध होता. म्हणजे मी म्हटलं की बाबा हे कसं काय चित्रपटाला नाव पिंजरा, म्हणजे आम्ही काय सगळे जनावरं का प्राणी आहोत वगैरे असं समजतात की काय. ते पिक्चर जसं उलगडत गेलं, त्याचं शूटिंग जसं होत गेलं तस तसं माझा मूर्खपणा मला समजत गेला आणि माझ्या लक्षात आलं की हा पिंजरा जो आहे हा केवळ लाकडाचा किंवा लोखंडाचा पिंजरा नाही आहे. हा माणसाच्या जाणीवेचा पिंजरा आहे आणि या जाणीवेच्या पिंजऱ्यामध्ये माणूस कसा उत्कृष्टपणे सापडू शकेल हे या चित्रपटामध्ये पाहण्यात आलेलं आहे. असे प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं निधन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले. दिनमान न्यूजकडून अशा मोठ्या हस्तीला भावपूर्ण आदरांजली. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि आशिष शेलार यांनीही आदरांजली शब्दातून व्यक्त केली आहे. पुण्यातील ज्येष्ठ कलावंत डॉक्टर श्रीराम लागू सर यांचं काल दुःखद निधन झालं. रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायाशी त्यांचा असलेला संबंध आणि त्यांनी केलेलं काम हे आपल्याला माहितच आहे. लागूंचं सर्वात मोठं काम हे बॅकस्टेजच्या लोकांसाठी आहे. डॉक्टर नेहमीच त्यांचं कुठल्याही नाटकाचं पाकिट असेल तर ते घरी घेऊन जात नव्हते, तर ते पाकिट तिथल्या बॅकस्टेजच्या लोकांना वाटून देत असेल. असा एक रंगकर्मी की जो फक्त एक कलावंत म्हणून श्रेष्ठ होताच, परंतु एक व्यक्ती म्हणून, एक आदर्श व्यक्ती म्हणून श्रेष्ठ होता. नेहमीच बॅकस्टेज कलाकार असतील, इतर सहकारी कलावंत असतील, रंगभूमीची वाढ कशी व्हावी, रंगभूमीवर कलावंत वाढले पाहिजेत, ते रंगभूमी वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा हा कलावंत आपल्यातून निघून गेलेले आहेत. हे अतिशय दुःखद घटना मराठी कलावंतांवर आलेल्या आहेत. आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, आमच्या सर्व सभासदांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मराठी चित्रपटसृष्टीचे किंवा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे एक भारदस्त असं व्यक्तिमत्व डॉक्टर लागू साहेब यांचं दुःखद निधन झालं. एक फार मोठं मराठी रंगभूमीचं आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या या निधनामुळे एक वेगळी पोकळी निर्माण झाली. आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होतो.
मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध मोर्चा काढण्यात आलाय. राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शांत बसणार नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाहीये. वडगाव मधील डोळसनाथ मंदिरापासून वडगाव मावळ पंचायती समिती कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील चौकात निषेध सभा घेण्यात आली. या प्रसंगी अनेक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. शेवटी नटसम्राट सिनेसृष्टीतील सिनेकलावंत डॉक्टर श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली. आपल्या भारत देशामध्ये गावागावामध्ये या संदर्भातल्या घटना घडत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. हीच प्रतिज्ञा आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून घेऊया. गोविंदजी बेगडे यांनी सांगितलं, पप्पूलाही काही गोष्टी कळतात, पप्पूपेक्षाही लहान व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असं आता आमच्यासारख्या समज झालेलं आहे. कोणी गांधी नाव लावलं म्हणजे ते महात्मा गांधीच्या विचारांचे होत नाही आहे. गांधी नाव लावलं म्हणजे ते विचार आत्मसात करावे लागतात. ते सावरकरांचे विचार या ठिकाणी आपल्याला आत्मसात करावे लागतील. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. सदर सभेला माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, संचालक रणजित उर्फ बाळा जाधव, माजी अध्यक्ष विजय पाटकर, प्रसाद सुर्वे यांनी सर्वसाधारण सभेचे नियम डावलून सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय. न्यायालयात असलेला व्यक्तिगत विषय त्वरित घ्या अशी दुराग्रही मागणी लावून धरून सभेला वेटीस धरलंय. सभा अशा काही व्यक्तींमुळे कलंकित झाली, अशा लोकांचं सभासत्व कायमचं रद्द करण्यात यावं अशी मागणी इतर सभासदांकडून जोर धरू लागली. झालेल्या घटनेमुळे चित्रपट महामंडळ व कोल्हापूर चित्रपटसृष्टी बदनाम झाली. मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव यांच्यावर महामंडळाच्या घटनेप्रमाणे कारवाई करण्यात येऊन त्यांचे सभासत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून गेली 23 वर्ष वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याबद्दल पुणे विद्यापीठाच्या चौकशी अहवालानुसार प्राचार्य जयंत ढेकणे यांच्यावर कारवाई करावी. बहुजन लोक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष आबा वाघमारे यांनी असं प्रतिपादन केलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्यांचा भोंगळ कारभारामुळे पुणे विद्यापीठाने नेमलेल्या डॉक्टर संजय चाकणे व प्रसेजित फडणवीस चौकशी समितीच्या अहवालानुसार उच्च शिक्षण संचालकांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी बहुजन लोक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष आबा वाघमारे यांनी केले. या महाविद्यालयात दलित आदिवासी व बहुजन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून गेली 23 वर्ष वंचित ठेवण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. दौंड तालुका कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देण्यामध्ये अनियमितता करून त्यांना स्कॉलरशिप पासून वंचित ठेवलेलं आहे. 60,49,000 रुपये SC स्कॉलरशिपचे त्यांनी वाटप केले नाहीत, त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे 1994-95 ते 2012 आदिवासी विद्यार्थ्यांच्या घोडेगावच्या कार्यालयामध्ये
आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर 1994 पासून 2012 पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचा एकही अर्ज आलेला नाही स्कॉलरशिपचा असं त्यांच्याकडून कळवलं. तर असं कधीच होत नाही, आदिवासी विद्यार्थी नाहीत असं नाही, परंतु त्यांनी फॉर्मच तिकडे पाठवलेले नाहीत याची चौकशी झाली पाहिजे. BNC मध्ये कला आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरविद्याशाखीय केंद्र सुरू होत आहे. BNC मध्ये कला आणि आर्किटेक्चरच्या अभ्यासासाठी आंतरविद्याशाखीय केंद्र सुरू होणार. 19 डिसेंबर रोजी याचे उद्घाटन होत असून त्याच निमित्ताने 2 दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. BNC मधील या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते होणार आहे. आधार सोशल फाउंडेशनतर्फे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अटल शक्ती पुरस्कार जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना देण्यात येणार आहे. सोमवार 23 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. तर खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. यंदाचे अटल शक्ती पुरस्कार प्राप्त डॉक्टर राजेंद्र हिरेमठ हे जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास. क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ वडगाव मावळमध्ये भाजपाचा निषेध मोर्चा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. आणि शिष्यवृत्तीपासून गेली 23 वर्षे वंचित दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.